काय चेहरे टेन्स आहेत ना सगळ्यांचे, आत्ता कसं होईल असं वाटतं ना. खरं म्हणजे गुढेसाहेब, पुढच्या वेळी विद्यार्थ्यांना वेगळं बसवलं पाहिजे, पालकांना वेगळं बसवलं पाहिजे. पालकाच्या बरोबर विद्यार्थी बसला की त्याला इथून जे चाललं आहे ते परफोरेशनमधनं त्याला ऐकावं लागतं आईवडिलांच्या. त्यामुळे आता एक अट आहे पालकांची, अगदी जर आपल्या पाल्याच्या बाजूला बसलं असेल तर गप, काय बोलायचं नाही, त्याला जे चाललं आहे ते घेऊ द्या, त्याला काय कळलंय ते समजू द्या, आणि मग घरी जाऊन मग भरपूर गप्पा मारा. म्हणजे खरा यशाचा त्याला मार्ग त्यातूनच मिळेल, नाहीतर मग पाल्याला आणायचंच नाही, तुम्हीच येऊन बसायचं, ऐकायचं आणि त्याला जाऊन सांगायचं हे कर. म्हणजे मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर एक निर्णय आवर्जून घेतला की परीक्षेला सुरुवात होण्याच्या पूर्वी त्याला 30 मिनटं वर्गात पाठवायचं विद्यार्थ्याला, आणि 10 मिनटं आधी त्याला प्रश्नपत्रिका द्यायची. तुम्हाला मिळाली असेल ना अशी. हे का केलं माहिती आहे? आज जाईपर्यंत आई वडील भाऊ बहीण शेजारी बजारी हे बघा, ते समाज सोडा, ते अक्षर नीट करा, हे करणं ते करणं, इतकं त्याला भंडावून सोडतात. आणि आत गेला आणि त्याला प्रश्नपत्रिका आणि लिहायला लागला की तो कन्फ्युजच होतो. त्याचे या सगळ्या आपतेष्ट जवळचे जे सगळे आहेत जे खरे अडथळे असतात अशा वेळी सगळे दूर करतो अर्धा तास आधी. वर्गात जा, तू शांत बस, 10 मिनटं आधी पेपर तुला प्रश्नपत्रिका मिळेल, ह्यात मला हे नक्की येतं, हे थोडं विचार करावा लागेल, इथे तर बिंदास राम भरोसे ठोकायचं, होईल ते होईल असं मार्क करून टाकायचं, आणि मग उत्तरपत्रिका आली की लिहायला सुरुवात करायचं. याचा फायदा होतो की नाही? तसंच आपलं करिअर निवडताना पालकांचा सल्ला महत्त्वाचा आहे. पण अनेक वेळा कमीपणाचा पालक आहे, अनेक वेळा आपल्याला जे नाही जमलं ते आपल्या मुलांनी केलं पाहिजे असा कधीकधी पालकांचा दुराग्रह असतो. तसं तुला जमतं आहे पण थोडी मेहनत केली पाहिजे, तू जरा आळशी आहे, तू जरा हे करतो ते करतो, ही वाक्य प्रत्येकाने ऐकलेत की नाही? ऐकलेत की नाही? बोला बिंदास, ऐकले तर ऐकले हो ना. आणि रिझल्ट आल्यानंतर काय म्हणतात, तुला खरं ना अजून चांगले मार्क मिळाले असे पण तू थोडं जरा हे केलं, असं म्हणतात की नाही? हा आहे की नाही? हे असंच आहे. आता हे जे तुम्ही जे आज ऐकताय ना ते तुमच्या आईवडिलांनी पण ऐकलं होतं, काही काळजी करू नका. बरोबर की नाही पालकांना? त्यामुळे हिस्ट्री रिपीट्स. पण मुद्दा एक सांगतो की 10वी 12वी मध्ये मार्क कमी जास्त पडले म्हणजे आयुष्याचा निकाल लागला असं नाही. गेट इट क्लिअर. आणि मग मोठमोठी उदाहरणं खूप आहेत, मायक्रोसॉफ्टचा कसा शाळा सोडलेला होता आणि मग आता तो इतका झाला, आपण काय तितकं नाही हे खरं आहे. पण तरीही एक मनातून काढून टाका की नाऊ ऑर नेव्हर असं आयुष्यात कधीच नसतं. आज आता जर चुकून मार्क कमी पडले आणि काही झालं तर संपलं आयुष्याचं आपलं, असं काही नसतं. म्हणजे अनेकांना चांगले मार्क मिळाले ते नंतर आयुष्यात मागे पडलेले आहेत. त्यामुळे आज आपल्याला जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये जे मिळालं आहे त्यात आपण चांगलं काय निवडू शकतो याचा खरं म्हणजे इथे गायडन्स आज मिळणार आहे. त्या अर्थाने पाहिलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी म्हणजे मगाशी गुणेसाहेबांनी शाळेतल्या आठवणी त्यांच्या सांगितल्या, आम्हाला आठवतं की 10वी झाल्या म्हणजे परीक्षेला बसलं की घरात येणार प्रत्येक पाहुणा शेजारी वडिलांच्या ऑफिसमधला कोणी मित्र आला की पहिला प्रश्न पुढे काय करणार विचारले असेल ना. मग किती ह्यांना उत्तरं द्यायत बसायची, ह्याचा कंटाळा येईपर्यंत जो आला, अच्छा 10वी पुढे काय करणार सुरू. आणि जे करिअर गायडन्स चालू करतात ते धनाधन, अरे बास बाबा. आणि त्यांच्यासमोर नाही बसलं तर आई बाबा रागवतात, साधं पण तुला कळत नाही का, पाहुण्याच्या समोर बसायला नको का,
उत्तर द्यायला का होतं, त्यामुळे आम्हाला सोपं होतं. पुढे काय करणार, 80% वर पडलं तर सायन्स, 60-80 कॉमर्स, 40-60 आर्ट्स, नाही तर आय टी आय, अशी उत्तरं आम्ही द्यायचो. कारण मला काय आवडतं, माझ्यात काय कौशल्य आहे, माझं ॲप्टिट्यूड काय आहे हे आम्ही बघायचोच नाही. हे मार्क पडले की इकडे ठरलेलं आहे. आणि मुळात त्यामुळे मार्क कितीही मिळू दे, आपला ॲप्टिट्यूड काय आहे, आपलं कल काय, कलमापन चाचणी झालेली आहे. आता या कलमापन चाचणीमध्ये मुंबईतल्या काही मुलामुलींना सुद्धा ॲग्रिकल्चर आलं. एका वर्तमानपत्राने त्याच्यावर खूप टीका केली. मी ज्यांना ॲग्रिकल्चर आलं त्या 10 मुलामुलींना बोलवला, त्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका मागवली, त्यांच्याबरोबर बसलो आणि त्यांच्याशी जवळजवळ तास 1.5 तास चर्चा केल्यानंतर मला लक्षात आलं की यांना ॲग्रिकल्चर या संबंधात काही करण्याची आवड आहे. नंतर मग काही वर्तमानपत्राने लिहिलं की कसं ह्याच्यावर रिसर्च ॲग्रिकल्चरवर जे झाले ते मुंबईतल्या मुलांनी केले. आणि ॲग्रिकल्चर म्हणजे केवळ भात शेती आणि ऊस शेती असं नाही, तर फ्लोरिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आणि त्या सगळ्या मुलांच्या त्या प्रकारच्या लायकिंग्स येत होत्या. त्यामुळे आपल्याला काय बेसिकली आवडतं, म्हणजे मी मागे एकदा सांगितलं की ज्यावेळी आम्ही गेल्या वर्षी कलमापन चाचणी केली त्यात एका मुलीला आर्ट आलं आणि तिला 84% पडले 10वीला. तर स्वाभाविक आई वडिलांचा आग्रह सायन्सला जा, पुढे डॉक्टर हो, इंजिनियर हो, असंच काही ना काही होतं. ती म्हणली नाही पण मला जर आर्ट आलं आहे. मग ती आई वडिलांनी आमच्या नावाने भरपूर ॲज युजुअल शंक केला, पण त्यांच्या मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले की बा हे हिला इतके चांगले मार्क आहेत, पण हे शासनाचे कलमापन जे आलं आहे नाटक त्यात सांगते की याला हिला आर्ट लागेल बाय. तर मुख्याध्यापकांनी विचारलं की तू आर्टला तुला आलं आहे तर तू कधी ड्रॉईंग तरी केलं आहे का? आई म्हणली आहे कधी काय ड्रॉईंग नाही केलं. ते म्हणले सर मी केलं ड्रॉईंग. कधी केलं म्हणले दाखव. कोकणातली घर काय जवळ असतात, जा गेली घरी पटकन आणि काय वह्या घेऊन आले आणि अतिशय सुंदर ड्रॉईंग केलं. तर आई म्हणले अरे तू हे ड्रॉईंग काढलं कधी? म्हणजे पहिल्यांदा ड्रॉईंग काढा, मी 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळी बसले होते तेव्हा तू धपाटा मारला, कशाला वेळ वाया घालव, ते अभ्यास कर. मग मी लपून करायचे आणि ती खरंच आर्ट तिने घेतलं. ती आता जे जेला येण्याच्या तयारीमध्ये आहे. मला वाटतं की आपल्याला काय आवडतं तेच करिअर निवडलं पाहिजे. शेजारच्या मुलामुलीला इतके पडले, मग तो डॉक्टर होतोय, मग तो अमुक होतोय, मग आपण पण काय. असं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, जर स्पर्धा लावायची झाली जंगलातल्या प्राण्यांची आणि मग आपण ती स्पर्धा कशी लावणार, तर स्पर्धा अशी लावू शकत नाही की एका रांगेमध्ये हत्ती उभा केला, जिराफ उभा केला, मासा उभा केला, मंगूस उभा केला, माकड उभा केलं, वाघ उभा केला, अजून वेगळे पक्षी उभे केले सगळे आणि त्यांना सांगितलं की आता इथून पळा. तर ती काही स्पर्धा नाही आहे. माशाला पाण्यातच पोहण्याची क्षमता त्याची प्रूव्ह केली पाहिजे. माकडाला उड्या मारत तो कसा जाऊ शकतो त्याची क्षमता त्यात मोजावी लागते. म्हणजे आपलं जर बदकाला म्हटलं धाव तर पायच फाटतील त्या जमिनीवर त्या हरणाबरोबर धावायला लागलं तर. त्या प्रत्येक व्यक्तीची आपली वेगळी क्षमता आहे, ती ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या क्षमतेच्या आधारे आपल्याला पुढे आयुष्यात यशाचा मार्ग मिळणार आहे. आणि दुसरं काढा, डिग्री असेल तरच काहीतरी होईल हे काय खरं नाही. म्हणून डिग्री आणि नोकरी किंवा डिग्री आणि रोजगाराचा संबंध तोडा. म्हणजे आपल्याला आयुष्यात इतके प्रकारचे वेगवेगळे एव्हेन्यूज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधी कुठल्या आहेत त्या शोधल्या पाहिजेत. म्हणजे मी पार्ल्याला राहतो तर माझं दिवसभराचं काम, मी आता मंत्री म्हणून इकडे बंगल्यात राहतो पण नॉर्मली ज्यावेळी मी आमदार होतो त्यावेळी पार्ल्यात राहायचो. तर रात्री माझा 10-11 काम संपल्यानंतर मी घरी जाताना आमच्या
इथे वाटेत एक डॉक्टर डेंटिस्ट होते त्यांच्याकडे जायचो, माझं काय असेल दाताचं करून तर घरी जायचो. तर एकदा मी असं 10:30 गेलो होतो तर एक 80-85 वर्षाचे आजोबा तनतन चिडचिड करत काहीतरी बाहेर, म्हटलं काय झालं आजोबा? काय नाही म्हटलं, गेले 4 आठवडे चालले आहेत, त्यांनी कवळी बनवायला दिली आहे ती त्यांची येतच नाही, होतच नाही वेळेत, अमुक तमुक वगैरे असं. म्हटलं मग हो मग काय झालं? नाही म्हटलं, मग नुसतं लिक्विडवर आहे, खाता येत नाही, त्रास होतो असं करून ते चिडचिड करून ते गेले. माझं मी डॉक्टरांकडे गेलो, माझं दाताचं काम करून अर्ध्या असतात बाहेर पडताना तो कोळी बनवणारा जो डेंटल मेकॅनिक आहे तो आला. काय रे म्हटलं, ते आजोबा 4 आठवडे बिचारे नुसतं लिक्विडवर जगतायत, म्हटलं तुला देता येत नाही वेळेत. थोडं साहेब मी रोज रात्री 3:30-4 काम करतो, पुन्हा 7:30-8 उठून पुन्हा कामाला लागतो. म्हटलं एवढं काम आहे? म्हटलं किती कमवतो? तो महिन्याला 1.5 लाख कमवतो. मी डॉक्टर डेंटिस्ट नाही, साहेब तुम्ही किती विचार कमवता? डॉक्टर 70,000 कमवतो. डॉक्टर 70,000 कमवतो आणि डेंटल मेकॅनिक 1.5 लाख कमवतो. त्या डेंटल मेकॅनिककडे डिग्री नाही आहे पण त्याच्याकडे स्किल आहे. स्किल हेच आयुष्यात आपल्याला आपल्या पायावर उभं करायला मदत करू शकते. ही समाजात जे डिग्रीचं थोतांड झालं आहे ना, मी डिग्री मिळाली की नोकरी मिळते, नोकरी मिळाली की छोकरी किंवा छोकरा मिळतो, हे काढून टाका. आत्ताचा मुलगा किंवा मुलगी आपला जोडीदार स्वतःच्या पायावर कमवणारा आहे का कर्जात दिवस घालवणार आहे? डिग्री आहे आणि कर्ज काढून करतोय तर तो कोणाला आवडत नाही. त्यामुळे आपल्याला काय स्किल आहे आणि एवढी स्किल्स आहेत म्हणजे आपण ती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जर आपण पाहिली तर मला असं वाटतं की आपल्याला आपल्यामधल्या कौशल्याच्या आधारे, आपल्यामधल्या स्किलच्या आधारे आपण आपल्या आयुष्यातल्या यशाचा मार्ग शोधण्याकडे गेलं पाहिजे. आणि शेवटचं सांगतो मग आपण काही तुमचे असेल प्रश्न तर घेऊ. 3 गोष्टी लक्षात ठेवा, त्याला आपल्या आत्ताच्या भाषेत 3 फंडाज. पहिला फंडा काय की आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे. मग अनेक वेळा काय होतं की वर्गामध्ये असं पाहिलं असेल किंवा बाकी ठिकाणी पाहिलं असेल की एखादा कोणी प्रश्न विचारला तर ते उत्तर आपल्याला येत असतं. सांगू का चुकलं तर काय, सांगू चुकलं तर काय, म्हणून आपण गप्प बसतो आणि 5-10 मिनिटांनी तेच उत्तर कोणतरी देतं आणि लोक कहूत अरे वा काय हुशार आहे. अरे हे तर 10 मिनिटापूर्वी मला माहितीच होतं पण मी घाबरत होतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जगात शाणे 2, तू आणि मी, त्यातल्या मीच असं समजून बोलायचं बिंदास. चुकलं तर दुरुस्त करू, एवढं काय. त्या पहिला फंडा, जगात शाणे 2, तू आणि मी, त्यातल्या त्यात मीच. कॉन्फिडंटली गेलं बाई पुढे. दुसरं मराठीमध्ये म्हण आहे, अंतरून पाहून हातपाय पसरा. बरोबर म्हण बरोबर आहे का? चूक आहे. आधी हातपाय पसरा, तेवढं अंतरून गोळा करायची हिंमत ठेवा, गोळा होतं. या काही म्हणी मराठीतनं बादच केल्या पाहिजेत. ते मराठीमध्ये कुठल्याही भाषेत ना असेल हरी तर देईल खाटल्यावर. काय देईल खाटल्यावर? त्यामुळे अंतरून पाहून हातपाय पसरायचे, हातपाय पसरायचे मस्त. आणि याला काय काय लागणार आहे ते करायची हिंमत ठेवायची, मेहनत करायची, तयारी ठेवायची, ते कष्ट करायचे, ते होतं. आणि तिसरा फंडा आहे जो हिंदी सिनेमाचा डायलॉग आहे, ज्या दुनिया की सोच खतम होती आहे वहाँ मेरी शुरू होती है. लोक डॉक्टर इंजिनियर है त्याच्यासाठी तर कोट्यवधी लोक जन्मले. आपण काहीतरी वेगळं करणार आहोत जे आपल्याला आपल्या आयुष्यात यश देणार आहे. हे 3 फंडा पटले का? ठरलं मग या लाईन्सवर जायचं? पालकच जास्त हो म्हणतात. हां चला, काही प्रश्न असेल तर विचारू आणि मग पुढे खरं जे करिअर गायडन्स सुरू आहे, अभिराम भडकमकर आले आहेत, बाकी सगळी मंडळी आली आहेत, ते तुम्हाला वेगवेगळ्या विषयामध्ये सांगणार आहेत. कोणीही उठून कुठलाही प्रश्न विचारायला हरकत नाही. मगाशी म्हटलं ना मी जगात शाणे 2, त्या लक्षात घेऊन उभं राहून बोलायचं बिंदास. हात वर केला तर कॉर्डलेस तुमच्याजवळ येईल. सगळे फक्त ऐकायला आलेत वाटतं.
चला पालकांनी विचारायला हरकत आहे, सुरुवात करू पालकांपासून. तेव्हा हात वाले तिकडे मागे. सर नमस्ते. नमस्कार. तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली म्हटलं, त्याचा रिझल्ट कुठे मिळेल? ऑनलाईन तर डिक्लेअर झालेला आहे. ऑनलाईनवरती येत नाही ठीक पण. नाही नाही, मग तुम्ही मला जाताना भेटा, मी तुम्हाला देतो. ऑनलाईन ऑनलाईन मिळालं आहे ना बऱ्याच जणांना. ऑनलाईन आहे, प्लस आम्ही आता मार्कशीटच्या बरोबर त्याची हार्ड कॉपी पण देऊ, तोही मिळेल. त्या रिपोर्टवर जर काही आपल्या कन्फ्युजन असेल, शंका असेल, तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काउन्सिलिंगसाठी जी सेंटर्स उभी केली आहेत, ऑनलाईन काउन्सिलिंग फोनवर पण उपलब्ध आहे. त्यामुळे बऱ्यापैकी त्या रिपोर्टच्या आधारे चर्चा आपण प्रत्यक्ष जाऊन करू शकतो, फोनवरनं करू शकतो, अशी व्यवस्था आहे. हे झालं की मला भेटा, मी तुमचा नंबर घेऊन तुम्हाला मेल करायला सांगतो. थँक्यू. बोल बेटा. गुड मॉर्निंग सर. माझा असा प्रश्न आहे की मी काही विद्यार्थ्यांना भेटलो जे इंजिनिअरिंग करत आहेत आता, तर मला खूप जणांकडनं असा रिस्पॉन्स आला की तू नको करू इंजिनिअरिंग, किंवा खूप नेगेटिव्ह रिस्पॉन्स आला इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये. तर मला ते विचारायचं आहे की आत्ता या काळामध्ये भारताला इंजिनियर्सची गरज आहे भरपूर, ऑटोमोबाईल असेल.